गोष्टींचं आपण अजून एक उदाहरण बघू. एक 25 वर्षाचा मुलगा होता, तो घरी आला तर त्याला जाणवलं अरे हे घर तर सेम माझ्या घरासारखं दिसतंय, पण हे माझं घर नाही. या भिंती तर माझ्या घराच्या भिंतीसारख्या दिसतात, पण या माझ्या घराच्या भिंती नाही. हे कोणतर ढोंगी माझ्या असं सेम घर बनवलं. ही किती विचित्र गोष्ट आहे का. लहानपणापासून ज्या घरामध्ये आपण खेळलो वाढलो, ज्याच्या आठवणी आपल्या स्मृतीत बसायला पाहिजे, त्या बसल्या नसल्यामुळं तिथं वाढूनही किती अनोळखीपणा त्या मुलग्याला तिथं जाणवला. हे पण कशामुळं झालं, माहिती आणि भावना ह्याच्या डिस्कनेक्टेड झाल्यामुळे या सुद्धा गोष्टी झाल्या. कुठेतरी ती इमेज प्रतिमा त्यांना दिसते, पण काय होतं की ते भावनिकदृष्ट्या त्यांना फील करू शकतात. ह्या सुद्धा गोष्टी कापुराच्या आपल्या मेंदूचं डॅमेज, मेंदूमध्ये इन्फेक्शन किंवा अनुवंशिकताही याला कारणीभूत ठरते. याचे उपाय अजून कापुराच्या निघालेले नाही, पण हळूहळू ट्रीटमेंटमध्ये काही याचा शोध लागतो. माझे व्हिडिओ शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.